नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पोलीस भरती गुरु हरदेव सर या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या घडीला सर्वात एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मी. आपल्या बऱ्याच शंका पोलीस भरती संदर्भातल्या क्लिअर होणार आहे. मित्रांनो, फक्त कृपा करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळा कॉल करावा लागणार नाही, कारण का खूप महत्त्वाची बातमी देऊन जाणार हा व्हिडिओ आहे. तुम्हाला विषय हा पोस्टर पाहून समजलंच असेल, थंबनेल पाहून, का पोलीस भरतीचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे. 2019 फॉर्म एडिट करता येणार का आता आपल्याला? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता, 2019 फॉर्मचं काय, 2019 फॉर्मचं काय, तो फॉर्म आपल्याला एडिट करता येणार का? लक्षात घ्या मित्रांनो, SEBC आणि EWS बद्दल आपण बोलणार आहे. त्याच्यानंतर SEBC उमेदवारांना प्रवर्ग बदलावा लागणार, लक्षात ठेवा. SEBC उमेदवारांना आता प्रवर्ग बदलायला संधी मिळालेली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ती संधी उपलब्ध करून दिली, त्याचप्रमाणे आपल्या पोलीस भरतीने गृह विभागाने सुद्धा ती संधी दिली आहे. त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरती प्रोसेस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण का हे अशा प्रकारचे कामं युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि आता खरंच पाहूया आपण 2019 भरती ओपन होते का. चला तर मग पाहूया नक्की काय आहे जी आर. पहा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्रमांक 312 ते काय क्रमांक ठीक आहे असो, रोजी SEBC आरक्षणात दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन 2019 पोलीस भरती संदर्भातील कार्यवाही करावी, शिवाय किंवा करवायची कार्यवाही. म्हणजे आता पहा मित्रांनो, करवायची कार्यवाही या संबंधित आता हा GR आहे. पूर्णपणे GR खाली पाहिजे, खूप महत्त्वाची माहिती आहे GR दिलेली. मित्रांनो, तत्पूर्वी एक तुमच्यासाठी एक बातमी आहे की जर आपण जर महाराष्ट्र पोस्ट म्हणजे जर तयारी करत असाल, आता पोस्टाच्या तुम्हाला माहिती आहे पोस्टाच्या पेपर थोड्या दिवसात सुरू होतात, MTA सुरू झालेत, पोस्ट म्हणजे पण 15-20-30 दिवसामध्ये सुरू होत आहेत. तर मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्रातील जर सक्सेस ॲप जे आहे, परीक्षा ॲप, त्या ॲपची मित्रांनो खास तुमच्यासाठी एक टेस्ट सिरीज, बेस्ट टेस्ट सिरीज सुरू केलेली. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय माफक दरामध्ये ही टेस्ट सिरीज आपण खरेदी करू शकतो मित्रांनो. मात्र हा कोर्स खरेदी करायच्या समयी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस गुरु 50 हा जर कोड वापरला मित्रांनो, आपल्या या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा जो पोलीस भरती गुरु हा जो कोड आहे, हा कोड जर आपण वापरला तर आपल्याला त्याच्या एकूण फीमध्ये 50% सवलत मिळणार आहे मित्रांनो. आणि अतिशय छोटीशी फी आपल्याला भरून या टेस्ट सिरीज घ्यात येते, तर तुम्ही ती घेऊ शकता. चला आपल्या पायरत आपल्या मुद्द्यावरती येऊया आपण. पहा मित्रांनो, का या ठिकाणी पोलीस भरती, ओके ठीक आहे, डायरेक्टली मी तुम्हाला एक विषयावरती येतो. पहा, महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम 2018 अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 27/6/2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील क्रमांक 3123-2202 व इतर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सदरील याचिकांवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 9/9/2020 रोजीच्या आदेशाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे. 9/9/9 सप्टेंबरला अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2019 या वर्षामध्ये पोलीस शिपाई, नीट लक्ष द्या बरं का, आता व्यवस्थित पहा, पोलीस शिपाई, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय, पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब विचाराधीन होती, त्यानुसार शासन पुढील प्रमाणे सूचना देत आहे. आता मित्रांनो, आता बाकी तुम्ही ही जे हा पूर्ण कॉलम आहे, हा पूर्ण पॅरा आहे, तो व्यवस्थित वाचून घ्यायचा. पहा काय सांगतोय तो पूर्ण पॅरा. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 रोजी सिव्हिल अपील 3123-2202 व इतर याचिका यामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2019 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात, बघा, 2019 वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील SEBC ओपन, म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलं होतं SEBC का, ज्याला आता स्थगिती दिलेली, ते SEBC प्रवर्गाकरता आरक्षण न ठेवता, नीट लक्ष घ्या, ही जी गोष्ट इथली, ही गोष्ट नीट लक्षात घ्या बघा, ही जी गोष्ट आहे, आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी, ओके. यासाठी संबंधित जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी, लक्षात ठेवा, आता एक शुद्धीपत्रक येईल त्यांचं, आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. पुढं बघा, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना, अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करून, बघा आता खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा हा एक विषय खूप मोठा आहे, खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा, मग आता खुल्या प्रवर्गाला नक्की किती वय असणार, लक्षात, हा एक विषय पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा
लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत, अन्यथा नीट पहा खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत म्हणजे खुल्या म्हणजे वय या ठिकाणी मेन्शन केले नाही. आणि मित्रांनो आता या ठिकाणी वय नक्की 28 असणार का वाढलं जाणार 1 वर्षांनी या बाबतीत अजूकही संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. ओके, तसेच अशी कार्यवाही करताना हे एक हा जो पेअर आहे हा एक महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या आता या पेरात काय करते ना. तसेच अशी कार्यवाही करताना ज्या उमेदवारांनी SC BC प्रवर्गासाठी विहित केलेले परीक्षा शुल्क भरले, जेणेकरून आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरते समय आपण ते परीक्षा शुल्क जे वापरलं होतं ते परीक्षा शुल्क हे कमी लागलं होतं आपल्याला SC BC मुळे, ओपन कास्टला जे जास्त होतं तर ते SC BC मुळे आपल्याला कमी लागलं होतं, तर ते परीक्षा शुल्क भरलं आहे त्या उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी. म्हणजे नीट लक्षात ठेवा, खुल्या प्रवर्गा करता असलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक फरकाची रक्कम, आवश्यक फरकाची म्हणजे जर ओपनला 400 रुपये असेल आणि आपण जर 250 भरलं असेल तर 150 रुपये जो फरक आहे तो फरक आपल्याला पुन्हा एकदा त्यांना भरून द्यायचा आहे. फरकाची रक्कम फी शुल्क भरण्यासाठी, बघा फी शुल्क भरण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 15 दिवसांचा कालावधी, किती 15 दिवसांचा कालावधी देण्यात यावा. तसेच सदरहून वाढीव परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरण्यात यावे याबाबतचा तपशील, नीट लक्षात ठेवा वाढीव शुल्क कशा पद्धतीने भरण्यात यावे याबाबतचा जो तपशील आहे मित्रांनो हा संबंधित घटक प्रमुखांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती जाहिरातीच्या शुद्धीपत्रकात करण्यात यावा. मित्रांनो मला हेच सांगायचं की पोलीस भरती आता जास्त दूर नाही, लक्षात ठेवा अतिशय जवळ पोलीस भरती आलेली आहे. मात्र ठीक आहे जानेवारीत होत नसते ते एवढ्या लवकर फेब्रुवारी मार्च एप्रिल पुढे जाईल, मात्र आता तुम्ही या GR वरून तुम्हाला समजलं असेल का मोठ्या प्रमाणात त्याची प्रोसेस सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की तुम्हाला जे परीक्षा शुल्क मधला जे कमी परीक्षा शुल्क भरलं होतं SC BC साठी, आता तुम्ही ओपन किंवा EWS हे दोन ऑप्शन चॉईस करायचे आणि परीक्षा शुल्क जे आहे ते तुमचं खुल्या गटाचं पूर्ण परीक्षा शुल्क भरायचं आहे. EWSचा जर वापर केला तर EWSला कमी असेल तर कमीच भरायचं आहे आणि ओपनमधून जर भरला तर ओपनचं पूर्ण परीक्षा शुल्क तुम्हाला भरावा लागणार आहे. लक्षामध्ये आता तुम्हाला समजलं असेल हे बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर चार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वरील निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. आला लक्षामध्ये केलेल्या कार्यवाहीचा आधार शासनाकडे सादर करावा. तिकडे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने आणि हा GR ऑफिशियली GR आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पण हा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन सुद्धा पाहू शकता, खाली तुम्ही हे पाहू शकता राज्यपाल प्रधान सचिव राजभवन मालबार वगैरे वगैरे ते म्हणजे सगळे त्यांच्या बघा पूर्ण याला दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांना सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे सर्वांना हा GR पाठवले एवढ्या लोकांना म्हणजे एवढ्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रत आहे एवढ्यांचा प्रत पाठवण्यात आलेला आहे. आणि विचार करा का यानुसार आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आता बाकी पोलीस भरती जास्त दूर आपल्यापासून राहिलेली नाही. लक्षामध्ये सुरुवात आहे आता लवकरच 15 दिवस त्यांनी काय सांगितलं आहे की 15 दिवस, मात्र कोणते 15 दिवस, सुरू कधी होणार, महापोर्टल करणार का महाआयटी याबाबतीत अजून संभ्रम आहे. लक्षात घ्या याबाबतीत अजूनही संभ्रम आहे हे गोष्ट लक्षात घ्या. याबाबतची अजून अधिकृत माहिती समजल्यानंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. त्यासाठी मित्रांनो महत्त्वाची माहिती अपडेट आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत मी देत असतो, त्यासाठी तुम्ही पाहत राहा आपला चॅनल आणि सबस्क्राईब करा मित्रांनो लक्षामध्ये. तसंच मित्रांनो पहा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, जम्बो पोलीस भरतीचा असं आपण पण टेस्ट सिरीज सुरू केलेले आहेत, तर 15,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत विश्लेषण याच्यामध्ये पूर्ण केलेले आहे. तसंच 2018-17-16 झालेल्या सर्व 150 प्रश्नपत्रिकांचं विषयनी आहे, घटकनीय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं विश्लेषण केलेलं आहे आणि हे बेस्ट सेलर बुक आहे पुणे या ठिकाणी भारतीय प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे. सिद्धेश्वर हाडबेसर याचे लेखक आहेत, संस्थापक स्वतः संपादक स्वतः प्रकाशक आहेत सिद्धेश्वर हाडबेसर यांचं हे पुस्तक आहे. मित्रांनो तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, खूप सुंदर असं हे पुस्तक आहे. त्यानंतर त्यांचं 400 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पण आहे, त्याच्यामध्ये तुमच्या 2018-17-16-14-13-11 सर्व क्वेश्चन पेपर या ठिकाणी. तसंच चक्क 400 ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला मोफत आहे. त्यांचं मोफत डिजिटल आवृत्ती देणारे सुद्धा एकमेव पुस्तक आहे, त्याच्यावरती स्कॅन वगैरे असं कोड करावा लागेल, तो स्कॅन करून तुम्ही ते डिजिटल
पण घेऊ शकता. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे मित्रांनो, विद्यार्थ जम्बो पोलीस भरतीचं. तुम्ही हे सुद्धा खरेदी करू शकता. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, आपण तुम्हाला माहितीच आहे आपण आपली ऑनलाईन अकॅडमीची जी आयोजित करतो भव्य टेस्ट सिरीज, ही उद्या 11 वाजता सुरू होते. तुम्ही त्यासाठी संपर्क घ्यायचा असेल तर 9777968536757 मला संपर्क करू शकता लक्षात. आणि माझ्या मोबाईल नंबरवरती पण तुम्ही मला कॉल करू शकता, सॉरी व्हॉट्सअपला SMS करू शकता. शक्यतो कामात असल्यामुळे कॉल रिसीव होणं शक्य होत नाही. ओके चालते विद्यार्थी मित्रांनो, मग आता परत काही नवीन माहिती आली तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मित्रांनो, नक्की. आता आपण पाहूया आता आपला अजून कोणत्या गोष्टी पाहिजेत माहिती का, की बाबा या ठिकाणी तो त्यांचं वय किती असणार आहे, 28 असणार आहे का, बरं ठीक आहे. परीक्षा शुल्क भरायचं आहे, मग ते परीक्षा शुल्क भरायचं त्यांनी सांगितलं 15 दिवसात. म्हणजे आता हे 15 दिवसात आपले जिल्ह्याचे SP असतील किंवा आयुक्त असतील यांच्याकडून आपल्याला काहीतरी परिपत्रकं मिळतील, ज्या त्या ज्या जिल्ह्यांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरत. त्यासाठी पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर, का ज्याच्यावर तुम्हाला सर्वात आधी बघा ही माहिती सर्वात आधी देण्याचं काम केलेलं आपण, पूर्ण अधिकृत अशी माहिती असा GR आपण आज तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, परत काही नवीन व्हिडिओ आला तर मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.